पनवेल विधानसभा मतदारसंघातून सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांना पुन्हा एकदा विजय करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. त्यासाठी भारतीय जनता पार्टी पनवेलच्या माध्यमातून विविध प्रभागांमध्ये कार्यकर्ता बैठकीचं आयोजन करण्यात येत आहे. त्याअंतर्गत प्रभाग क्रमांक 3 आणि 4 ची कार्यकर्ता बैठक माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत खारघर येथे बुधवारी संपन्न झाली. भारतीय जनता पार्टी पनवेलच्या वतीने प्रभाग क्रमांक 3 ची बैठक खारघर येथील रामशेठ ठाकूर कॉलेजमध्ये तर प्रभाग क्रमांक 4 ची रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये कार्यकर्ता बैठक संपन्न झाली. यावेळी अनेक विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली असून त्यांचं मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या बैठकीस भाजपचे जिल्हा प्रवक्ते वायटी देशमुख, तालुका अध्यक्ष अरुण शेडभगत, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, महापौर डॉ कविता चोतमल, भाजप नेते अतुल पाटील, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस प्रल्हाद केणी, दशरथ म्हात्रे, प्रभाग समिती अचे अध्यक्ष शत्रुघ्न काकडे, नगरसेवक अभिमन्यू पाटील, नगरसेविका नेत्रा पाटील, अनिता पाटील, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सरचिटणीस दीपक शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष वासुदेव घरत, युवा मोर्चा पनवेल महानगरपालिका अध्यक्ष दिनेश खानावकर, माजी ग्रामपंचायत सदस्य राम जोशी, भाजप नेते मुनाफ पटेल, तळोजा महिला मोर्चा अध्यक्ष आशा बोरसे, ओवे शहर अध्यक्ष सचिन वासकर, तळोजा अध्यक्ष निर्दोष केणी, मंसूर पटेल, संदीप पांडे, गणेश जोशी, सामित पटेल, शफी पटेल, विनोद घरत, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. भारतीय जनता पार्टीची वाढणारी ताकद ही आपल्या सगळ्यांच्यासाठी निश्चितपणानं एक आनंद उत्साहाचं वातावरण आहे आणि हे सगळं भारतीय जनता पार्टी करते ते स्वतःच्या इस्टेटी वाढवण्यासाठी नाही, स्वतःच्या काही ना काहीतरी खिशात काहीतरी भरण्यासाठी नाही. आज 2 वर्ष महापौर महोदयाची त्या ठिकाणी बसल्यात, नगरसेवक मंडळी आहेत. भारतीय जनता पार्टीनं ज्याप्रमाणे केंद्रामध्ये नरेंद्र मोदींनी सांगितलं ना खाऊंगा ना खाने दुंगा, त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामधलं देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालचं सरकार आणि या ठिकाणी रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली ही महापालिका याच्यामध्ये देखील भ्रष्टाचार विरहित असं प्रशासन चालवून या महापालिकेतल्या लोकांना सेवा देण्याचं काम आपण करतोय. मित्रो, सिडकोच्या माध्यमातून माझ्यावरती मुख्यमंत्री मोदयांनी 1 वर्षभरापूर्वी जबाबदारी टाकली सिडकोच्या अध्यक्षपदाची आणि त्या माध्यमातून आपल्या या परिसरामध्ये विकासाच्या अनेक संधी या चालून आलेल्या आहेत. अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं या सगळ्या परिसरामध्ये सिडकोची कामं ही आपण करून घेतोय की जेणेकरून महापालिकेला एक एक करत या सेवा सुविधा हस्तांतरित करता येणार आहे. आज आपला हा प्रभाग क्रमांक 3 आहे. तळोजापासून ओव्यापर्यंत हा सगळा वसाहतीचा भाग आहे. यामध्ये महापालिका सत्तेमध्ये आहे. महापालिकेची संख्या ही 78 नगरसेवकांची आहे. या 78 नगरसेवकांमध्ये भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले 51 ज्यांना मतदानाचा अधिकार आहे. तळोजामध्ये मच्छी मार्केट असू द्या, तळोजामध्ये रस्ता असू द्या, गल्ले असू द्या किंवा या सगळ्या भागामध्ये जी विकास कामं चालतात, भारतीय जनता पार्टीच्या बहुमताच्या जोरावरती ही कामं आपण करतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.